मला एवढंच म्हणायचं आहे की हरकत नाही, प्रत्येकाने आपापला उद्योग धंदा व्यवस्थित सांभाळावा, त्यामध्ये प्रगतीही करावी, फक्त व्यसनांच्या अधीन मात्र कुणीही जाऊ नये एवढी माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि प्रत्येकाला हेच सांगायचं आहे की दारू, गुटखा, तंबाखू याच्यापासून सगळ्यांनी लांब राहा. नेहमी आईच मुलाबद्दल परमेश्वराकडे प्रार्थना करत असते, कारण तो तिला अधिकार आहे, तिने जन्म दिलेला असतो मुलाला. पण आज मला ही संधी मिळतीये त्याबद्दल मी दूरदर्शनचे आभार मानतो, की माझी परमेश्वराकडे एकच विनंती आहे की तिला दीर्घायुष्य लाभो, ते सुद्धा आरोग्यदायी असो, आणि तिला समाजकार्य करण्याची खूप आवड आहे, तर तिला खूप चांगल्या ठिकाणी तिचं समाजकार्य करता येवो, तिला असंच चांगलं आपलं आयुष्य व्यतीत करता येवो, आणि तिचं प्रेम सदैव आम्हाला मिळो, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.